স্টাডি অফ ইন্টেলিজেন্স টেকনোলজিক্যাল নলেজ যারা আইটি কে বলতো আওয়াজ কি হতে কা কৃতিস্তে কা यस হ্যালো স্যার দিসতে স্যার হ্যাঁ দিসতে স্ক্রিন ওকে ঠিক আছে তো the term indigenous is often interchangeable used with the term such as traditional or local तर इंडिजिनस टेक्नॉलॉजी म्हणजे काय व्हॉटएव्हर आवर एन्सेस्टर्स मीन्स तुमचे ग्रँड पॅरेंट्स पॅरेंट्स जे जुन्या काळी जे मेथड वापरत होते ऍट दॅट टाइम देअर आर नो केमिकल्स त्यावेळेस केमिकल्स खूप ते अवेलेबल नव्हते दे आर युझिंग दे आर लोकल इनपुट्स फॉर कंट्रोलिंग ऑफ पेस्ट एंड डिसीजेस और फॉर सपोर्टिंग द न्यूट्रिएंट्स टू द प्लांट ओके रेंज ऑफ दिस सारखी वारंवार त्याला मी काय करू शकत नाही आय विल ट्राय माय लेवल बेस्ट ठीक आहे तर जे वाडवडील किंवा सिस्टर्स आपले जुन्या काळामध्ये हे जी मेथड वापरत होते त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी किंवा आपण आयटीके टेक्नॉलॉजी असं म्हणतो ओके सो व्हॉट इज मीन बाय आयटीके टेक्नॉलॉजी और इंडिजिनस टेक्नॉलॉजी तर जुन्या काळी फॉर कंट्रोलिंग ऑफ पेस्ट एंड डिसीजेस जुन्या काळामध्ये कंट्रोलिंग ऑफ पेस्ट एंड डिसीजेस साठी आपण या गोष्टी वापरायचो सो दिस इज आवर एक्सरसाइज नंबर 8 आणि 9 सो वी आर ऑल्सो convinced that modern agriculture may not be able to meet the requirement of every increasing population in future. So we have been searching for the alternative technology. Several alternatives have been proposed, such as no external input agriculture, sustainable agriculture, organic farming, biodynamic farming. Hence, for the developing country, the other alternative like traditional method have special advantage over the modern agriculture technology. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रीकल्चर हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रीकल्चर हे चौथ्या सेमिस्टरला आहे तुम्हाला शेंडे सर शिकवतील सस्टेनेबल ऍग्रीकल्चर हे पण चौथ्या सेमिस्टरला आताचा अभय कोर्स तुमचा शेंडे सर शिकवतील ऑर्गॅनिक फार्मिंग मी शिकवता आणलेला आहे बायोडायनॅमिक फार्मिंग ऑलरेडी शिकवलेला आहे ऑल्सो द कॅपिटल अँड टेक्नॉलॉजिकल स्किल रिक्वायर्ड इन द यूज ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज आर जनरली लो अँड देअर अडॉप्टेशन इज ऑफन Their adaptation is often हे जे आहे अडॉप्टेशन ऑफ रिक्वायर अ लिटिल रिस्ट्रक्चर ऑफ द ट्रॅडिशनल सोसायटी तर ज्या काळी म्हणजे 1965 साली ज्यावेळेस ग्रीन रिव्होल्युशन झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वी आर युझिंग केमिकल इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड ऑफ फर्टिलायझर फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बिफोर दॅट त्याच्या अगोदर वी आर युझिंग अ ऑर्गॅनिक इनपुट्स सो द ट्रॅडिशनल नॉलेज आर नॉट नथिंग बट द इंडिजिनस टेक्नॉलॉजिकल नॉलेज बाय अडॉप्टिंग सच इंडिजिनस नॉलेज आवर एन्सेस्टर डिड नॉट फेस एनी प्रॉब्लेम ऑफ लार्ज स्केल पेस्ट आउटब्रेक और इकॉनॉमिकल क्राइसिस अनलाइक टुडेज फार्मर तर ते परंपरागत जे ज्ञान होतं ते वापरून आपल्या जुन्या काळचे वाडवडील आजी आजोबा त्यांना कधीही प्रॉब्लेम आला नाही उत्पादनाच्या संदर्भामध्ये किंवा पेस्टिसाइडच्या आउटब्रेकच्या संदर्भामध्ये पण आजकाल काय होतंय बाय युझिंग ओनली अँड ओनली केमिकल बिकॉज ऑफ द हाय डोसेस ऑफ केमिकल इट विल क्रिएट अ पोल्युशन एज यू नो दॅट प्लस इट विल ऑल्सो द इन्सेक्ट पेस्ट विल बिकम क्विकली रजिस्टर टू दॅट पर्टिक्युलर केमिकल सो वी हॅव टू यूज अगेन द हायर डोसेस ऑफ केमिकल फॉर द कंट्रोलिंग ऑफ दॅट इन्सेक्ट अँड पेस्ट सो दिस वॉज द टुडेज सिनारियो That's why all the ITK go by the principle of preeminence. It is not so with the modern technology. With the synthetic input, therefore, now we have to come to re-examine and to reintroduce the effective traditional method of crop production and protection
using organic sources because there is a considerable damage and the scope for developing organic technology either individually or as a pack without necessarily aiming at the full adaptation of organic system. आता जर आपण ते जुनी किंवा परंपरागत मेथड थोड्याफार प्रमाणामध्ये वापरले, मी म्हणत नाही की वी आर गोइंग फॉर 100% आपण 100% त्याच्यावर जावं, इट इज नॉट प्रॅक्टिकल राईट नाव, आजकाल ते काही सहज शक्य नाहीये, बट इफ वी कॅन ट्राय फॉर थोडस जरी आपण प्रयत्न केला तर इट विल रिड्यूस द पोल्युशन, थोड्याफार प्रमाणामध्ये पोल्युशन पण कंट्रोल होईल. So indigenous knowledge, ITIK, is the systemic body of knowledge acquired by the local people through the accumulation of experiences, informal experiments, and intimate understanding of environment in a given culture. Third, ITIK is a knowledge that आपण वापरायला चालू केलं by using our past experiences. तर एक चांगली गोष्ट होऊ शकते regarding in a organic agriculture. आता कोणते? So I will give you some example. So general indigenous practices in agriculture. तर general काय indigenous practices आहेत agriculture मध्ये, तर पहिल्या आता तुम्हाला मी I will give you one by one examples. So indigenous crop nutrient management practices. Farmer of eastern Tamil Nadu strongly believe that sesame crop duplicates soil fertility. The rationale behind that this belief is that sesame is a royal soil executive crop and its duration is only 80 to 85 days. Within this short period the crop has to convert the nutrient into fats and oil. Ata je Tamil Nadu che shetkari ahe tyancha manamade mhanje gair samaj hota ki sesame je ahe je motya pramanamade soil madhe nutritive value khechun gete karan ki te fakt 80 85 divsacha aste ani te motya pramanamade tel ani fat tayar karte. So this is a wrong belief. Ata mi tumhala positive and negative दोन्ही मुद्दे किंवा दोन्ही बाबी ज्या आहेत त्या सांगणार आहे, प्लस पॉइंट और निगेटिव्ह पॉइंट. ओके, तर ही चुकीची बाब होती. इट इज नॉट अ सायंटिफिकली प्रूव्हन. इवन हॉर्स ग्रास डज नॉट परफॉर्म वेल इन द फील्ड वेअर सिस्टम ऑफ वॉज ग्रोन एज अ प्रीवियस क्रॉप. त्यांचा मनामध्ये अजून एक अशी शंका होती की हॉर्स ग्रास जे आहे ते व्यवस्थित परफॉर्म करणार नाही जर त्याच्या अगोदर त्या शेतामध्ये सिस्टम ऑफ लावलं असेल. ओके, ट्रू. Tamil Nadu farmers are aware of the value of green manure in increasing the soil fertility. They are unable to adopt these practices since they seldom find any gap to induce the green manure crop in their cropping system. Okay, Gangadip in 1991. Tar Tamil Nadu cha shetkaryala purvi pasun mahit hote ki green manure crop jar apan lavla tar aplya crop chi soil fertility changli rahte. Atta sudha apan green manure crop vapartoy. पण त्यांचं क्रॉपिंग सिस्टम खूप स्ट्रिक्ट आणि पॅक असल्यामुळं ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप करायला जो एक दीड महिन्याचा कालावधी पाहिजे, गॅप पाहिजे, तो त्यांना भेटत नव्हता. पण त्यांना माहित होत ग्रीन मॅन्युअरिंग इज अ बेनिफिटेड फॉर द फार्मर आणि ते अजून सुद्धा आपण वापरतो. ड्रायलँड फार्मर ऑफ तमिळनाडू स्टेट बिलीव्ह दॅट द ग्रोथ ऑफ द वीड ओके अंडर इपक्तलम इंडिकेट्स द लो फर्टिलिटी ऑफ सॉइल. सेल्वागामा 1986. सेल्वागामा हे जे आहेत गंगदीप सेल्वागामा हे सायंटिस्ट आहेत. दीज आर द नेम ऑफ सायंटिस्ट हु कंडक्टेड द रिसर्च इन दॅट पर्टिक्युलर इयर. तर आधुनिक पट्टली पली हे जे वीड आहे ते जर शेतात उगून आलं, दिस इज द नेम विच इज गिवन इन लोकल लँग्वेज, दॅट्स वाय आय डोंट नो ऑर आय डोंट एक्झॅक्टली प्रोनाऊन्स दॅट पर्टिक्युलर नेम. हे तमिळ नाव आहे त्यामुळे ते मला व्यवस्थित प्रोनाऊन्स करता येत नाहीये. ओके, तर हे जर वीड शेतामध्ये दिसलं तर त्या सॉइलची फर्टिलिटी कमी असते किंवा पुअर फर्टाईल सॉइल असते. अकॉर्डिंग टू सेल्वागामा द फार्मर ऑल्सो फाउंड दॅट द वीड शूट अप इन फर्टाईल सॉइल इमिजिएटली आफ्टर द रेन. तर हे जे आहे हे वीड जे होतं ते पाऊस पडणारे पडतात की लवकर त्या फर्टाईल सॉइल जर असेल तर त्यामध्ये लवकर उगवून येऊ शकतं किंवा येतं असं दिसतं. In Rajasthan, the soil fertility renewed by using manure and growing indigenous crop. Rajasthan madhe soil fertility is renewed by using a manure and growing of leguminous crop. Tar Rajasthan madhe sudha jar manures and leguminous crop mhanje green gram, black gram, red gram ashe crop jar lavle, so it will improve the soil fertility. Okay,
In Nepal, farmer bury a dead animal and use toilet as an integral part of soil fertility management. नेपाळचे शेतकरी मेलेल्या जनावर शेतामध्ये गाडायचे जेणेकरून ते कुजल्यानंतर इट इज अ रिच सोर्स ऑफ ऑर्गेनिक मॅन्युअर आणि त्यांची जी विस्ता आहे माणसाची ह्युमन एक्सक्रिटा आहे ती सुद्धा ते शेतामध्ये टाकायचे कुजल्यानंतर सो इट विल बी अ मॅन्युअर फॉर सॉइल. आता सॉइल वॉटर मॅनेजमेंटच्या दृष्टीनं काही इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला मी सांगतो. या सगळ्या इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज होत्या जे लोक वापरत होते. नाउडेज वी कॅन ऑल्सो यूज आता हे जे आहे माणसाची विस्ता सो नाईट सॉइल पॉडरेट माणसाच्या विष्ठेपासून आपण खत म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण सोन खत म्हणतो. इट इट कॅन बी बेनिफिटेड टू अस ते सुद्धा फायदेशीर आहे. ओके देन फॉर सॉइल इम्प्रूव्हमेंट इन देअर लँड ऑफ तुतीकोरीन डिस्ट्रिक्ट 2000 टन ऑफ टँक सी आर अप्लाइड पर एकर फॉलोड बाय 50 टन पर इयर फॉर नेक्स्ट टू इयर फार्मर ऑफ इरोडी एट तुतीकोरीन डिस्ट्रिक्ट इन तमिळनाडू. तर तमिळनाडूमध्ये जे आहे ते जे माणसाची निष्ठा होती ती पण कुजल्यानंतर शेतामध्ये टाकायचे त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे सॉयची फर्टिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह व्हायची. ग्रासड वॉटर बेज अडॉप्टेड बाय विटिवेरा ओके इट इज प्लांटेड अलॉंग विथ द बट इन अ रेड सॉइल चेक सॉइल इरोजन फार्मर इन कर्नाटका एंड केरला. ओके केरळमध्ये आणि कर्नाटकामध्ये जे शेतकरी आहेत विटिवेरा ओके ज्याला भुसी ग्रास म्हणतात ती गवत लावायचे सॉइल मध्ये जे तो उतार आहे तिथं आणि ते गवत काय करतं सॉइल पार्टिकल चांगलं पकडून ठेवतं सो इट विल रिड्यूसेस द सॉइल इरोजन. टेरेसिंग इज अ ट्रेडिशनल कन्झर्वेशन मेथड एम्प्लॉयड टू प्रिव्हेंट द सॉइल इरोजन पर्टिक्युलरली इन अ स्टीप एरिया फार्मर्स इन फिलिपाइन्स. ओके आता हे बेच टेरेसिंग ग्रेडेड टेरेसिंग आय हॅव ऑलरेडी टॉट यू इन अ थर्ड सेमिस्टर तिसऱ्या सेमिस्टरचं जे आपलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेलं होतं टेरेसिंग म्हणजे काय असतं. सो टेरेसिंग विल रिड्यूसेस द velocity or flow of water. So farmer in endomagnetic plane break the soil crust by hoeing or plowing to renew the gas exchange and thereby preventing the wilt of crop. Okay, Radhwa in 1983 काही शेतकरी जे endomagnetic plains म्हणजे उत्तर प्रदेश बिहार किंवा हिमाचल तिकडचे शेतकरी काय करत होते जमिनीचे जे क्रस्ट आहे ती तोडायचे होईंग करायचे जमीन लूज लूज भूषित करायचे ओके प्लावी टू रिन्यू द गॅस एक्सचेंज अँड प्रिव्हेंट द बिल्डिंग ऑफ क्रॉप. ओके त्यानंतर इन अरुणविली पॉंडिचेरी इंडिया न्यू क्रॉप आर प्लांटेड बिफोर हार्वेस्टिंग द एक्झिस्टिंग क्रॉप झुंझुनवाला अँड देसनागर इन 1984. ओके पॉंडिचेरी मध्ये काही शेतकरी जे आहे आपलं रिले क्रॉपिंग करायचं. ओके रिले क्रॉपिंग म्हणजे पहिलं क्रॉप हार्वेस्टिंगला आलं की त्याच्या अगोदरच जुनं क्रॉप हार्वेस्टिंगला आलं की पुढचं क्रॉपचं सोईंग करायचं त्याला रिले क्रॉपिंग म्हणायचं. ऑलरेडी मीन्स मल्च ट्री विथ अ लेग्युमिनस क्रॉप अँड यूज सर्टन लेग्युम्स विच कॅन सर्वाइव्ह फॉर 6 मंथ इन अ ड्राय लँड. सो सम बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑलवेज टेक्स प्लेस इन द सॉइल इन्स्टेड ऑफ लिव्हिंग इट ड्राय. ओके आता काही शेतकरी काय करत होते ऑलवेरी म्हणजे पॉंडिचेरीमध्ये शेतकरी लेग्युमिनस क्रॉपनं मल्चिंग करायचे सॉइलवर आणि ते जमिनीमध्ये मिक्स करायचं. त्यांचं असं म्हणणं व्हायचं की त्याच्यामुळे सॉइल मध्ये काही ना काही प्रमाणामध्ये तरी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज घडत राहतील. द फार्मर इन उत्तर प्रदेश स्टेट ऑफ इंडिया रिक्लाइन अल्कलाइन सॉइल बाय अप्लाइन लार्ज क्वांटिटी ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर अँड वॉटर बालसुब्रमण्यम इन 1987. तर काही शेतकरी जे आहेत उत्तर प्रदेश स्टेटमध्ये दिल्लीमध्ये ऑफ इंडिया रिक्लाइन द अल्कली सॉइल बाय अप्लाइंग लार्ज क्वांटिटी ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर विथ वॉटर. ओके ठीक आहे म्हणजे अल्कली सॉइल रिक्लाइन करण्यासाठी ते शेणखताचा वापर करायचे. ओके बालसुब्रमण्यम सायंटिस्ट 1987 साली हे त्याच्यावर अभ्यास केला त्याच्यावर स्टडी घेतली. समर ऑन फॅलो प्लॉविंग इज अ कॉमन प्रॅक्टिस followed by the farmer in North as well as South India. Dharampal 1983 provide the rationale behind these practices. Ata unhalyamadhe or fallow plowing is common practices by the farmer in North as well as South India. Okay.
उन्हाळ्यामध्ये नांगरटाचा एक परंपरागत जुनंच आहे की उन्हाळ्यामध्ये नांगरट केल्यामुळे जमिनीला रेस्टिंग भेटते, जमीन चांगली लूज आणि कोरस बनते. ओके, सो जमीन लूज कोरस बनते, भुसभुशीत बनते. जमिनीमध्ये जर डिसीज असतात, पेस्ट असतील, तर त्याचे लार्वा एक किंवा एक्सपोज होतात, पक्षी ते खातात. ओके, द प्रॉब्लेम ऑफ सॉइल इरोजन इन कल्टिवेटेड फील्ड इज मिनिमाइज्ड बाय सर्टन इंडिजिनियस सॉइल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस लाइक फील्ड मंड, फील्ड रेन, पेरेनियल ग्रासेस और फील्ड. ओके, तर द प्रॉब्लेम ऑफ सॉइल इरोजन इन कल्टिवेटेड फील्ड okay is minimized by certain indigenous soil conservation practices like field burn, field drain, perennial grasses or field boundaries, stone burns or subdivision of land holding into smaller field in a dry region of Andhra Pradesh. okay, म्हणजे छोटे छोटे पाण बंदिस्ती करून शेतामध्ये जे पाणी आहे ते बाहेर जाणार नाही आणि शेतामध्ये जे टॉप फर्टाइल सॉइल आहे इट विल नॉट लूज. ओके, हे कोण करत होतं? आंध्र प्रदेश मध्ये शेतकरी. Deep plowing during summer in a black soil with the low rainfall and a red soil with the high rainfall. आता उन्हाळ्यामध्ये नांगरट केल्यामुळे सुद्धा जमिनीमधलं जे पाणी आहे पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो तो जमिनीमध्ये चांगला बुरे आणि वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ सॉइल विल इन्क्रीज. सोइंग द सीड अक्रॉस द मेजर स्लोप इट इज ऑल्सो अ व्हेरी गुड पॉइंट. ज्या साईडला उतार आहे तसं त्या साईडला अक्रॉस द की जर सीड सोइंग केलं सो इट विल होल्ड द सॉइल व्हेरी इफिशियंटली अँड इट विल रिड्यूस द सॉइल इरोजन. फरोविंग एज अ पार्ट ऑफ सीडिंग अँड इंटरनल ऑपरेशन फॉर मेज रेड सॉइल एरिया. ओके, फरोविंग, फरोविंग म्हणजे काय आहे? कुलवणे, त्याच्यामुळे सुद्धा इंटरनल ड्राइंग ऑपरेशन करायचे. ओके, मेज रेड सॉइल. नेक्स्ट पॉइंट, weed management to control the cyanodactylon. okay, to control the cyanodactylon, harvested dry stalk of cumin crop are spread into the field. As the stalk decompose mix with the soil, the weed is destroyed. okay, म्हणजे काय करायचं मला? cyanodactylon जे आहे गवत, harvested dry stalk of cumin crop, cumin crop जे आहे त्याचे ते ड्राय स्टाल्क आहे ते त्याच्यावर स्प्रेड करायचे. ऍज स्टाल डिकम्पोज मिक्स विथ द सॉइल सो वीड इज डिस्ट्रॉइड. गुजरातचे शेतकरी हराळी कंट्रोल करण्यासाठी कुमीन क्रॉपचे जे स्टाल्क आहे ते शेतामध्ये पसरवायचे आणि ते शेतामध्ये गाळायचे. त्याच्यामुळे हराळी चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल व्हायचे. अचानक काय झालं बाबा? वेट फॉर जस्ट अ मिनिट, एकच मिनिट थांबा, मी पुन्हा स्क्रीन शेअर करतोय. तर असे वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या त्यांच्या आयडियानुसार ते ऍग्रिकल्चर मॅनेज करायचा प्रयत्न करायचे. ओके, आणि आपण जे आता पाहतोय ते त्याच्यावरतीच आयडिया किंवा या ज्या आहेत या कन्सेप्ट पाहतोय. ओके ओके, मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो. ओके, तर वीड मॅनेजमेंट टू कंट्रोल सायनोडॉन्टिलॉनिक झालं. मॅन्युअर मेड विथ मँगो लीव अप्लाइड इन अ फील्ड टू कंट्रोल सायप्रस रूट बर्न्स. ओके, तर okay, so manure made with the mango leaf is applied in a field to control cypress rotundus. ata kai shetkari ambyachi pan ani shed mix karun vaparayche ani shetamadhe spread karayche ani tyanna vaatayche ki lavala control hoo shakto. kiti hoo shakto? I don't know, mhanje mala yacha badal idhe kai guarantee nahi. use of multi variety seed MVS for mixed sowing. ओके, एज इंटरक्रॉप बरेच शेतकरी दोन किंवा तीन चार प्रकारचे सीड क्रॉपचे सीड मिक्स करून सोईंग करायचे फॉर इंटरक्रॉपिंग. म्हणजे एक क्रॉप फेल गेलं तर दुसऱ्या क्रॉप मध्ये यील्ड किंवा उत्पादन भेटेल. त्यानंतर पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट
to control a pod borer, okay, Listeria proximilis in vegetable, okay, or Amphrodosis plant are sown in a row along with the vegetable. The strong odor of plant repels the insect. Farmer in Karnataka. Karnataka मध्ये शेतकरी काय करायचे, पॉड बोरर जो आहे भाजीपाल्यामधला तो कंट्रोल करण्यासाठी एम्फिलिसोवा प्लांट मध्ये लावायचे. त्याच्या वासामुळे, उग्र वासामुळे जो पॉड बोरर आहे तो अटॅक करायचा नाही. मिंट अँड मॅरीगोल्ड आर प्लांटेड इन अ फार्म टू रिपेल द इन्सेक्ट. फार्मर इन फिलिपाईन. फिलिपाईनचे शेतकरी काय करायचे, मिंट ओके किंवा मॅरीगोल्ड शेतामध्ये लावायचे. त्याच्यामुळे त्याचे जे उग्र वास आहे त्या उग्र वासामुळे इन्सेक्ट त्या शेतावर अटॅक करायचे नाही. टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द व्हाईट आर्ट्स. ओके ठीक आहे. फार्मर्स आर प्लांटिंग विटेवेरा, युफोर्बियम अँड क्लोरोटिका जिंजिनेटा आर प्लांटेड इन एन इंटरवल ऑफ फील्ड. फार्मर्स इन महाराष्ट्र. ओके त्यातले काही वीड आहेत त्याच्यामुळे काय होतं, व्हाईट आर्ट पांढऱ्या फुग्या ज्या आहेत त्या शेताला लागत नाही. ओके तर हे प्रत्येक शेतकऱ्यांचे काय काय केलं ते जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. A mixture is made with 1 liter of neem oil. Okay, a mixture is made up with 1 liter of neem oil, 3 kg of fine sand. Okay, so 1 kg neem oil and 3 kg fine sand and 3 kg powder is heaped in shade, covering with the moist sack for 3 days. तर 3 दिवस हे भट्टी लावून ठेवायचे, म्हणजे पॅक करून. On 4th day, the mixture is dissolved in 150 liter of water and spread to control the sucking pest. Okay. काय केलंय बघा त्यांनी, हा 1 लिटर नीम ऑइल, 3 किलो फाईन सँड आणि 3 किलो शेण हे एकत्र मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं एका सॅक मध्ये आणि त्यानंतर ते 1.5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करायचं. ओके फॉर कंट्रोलिंग ऑफ सकिंग पेस्ट. फार्मर इन तमिळनाडू. त्यानंतर रेड्डी 1988 अ प्रॅक्टिसिंग फार्मर ऑफ कर्नाटका स्टेट instituted the indigenous plant protection strategy that has been adopted by him. Okay, immerse the banana sucker in a boiling water for few minutes to check the root knot nematode. Okay, Reddy या शेतकऱ्याने काय त्याचे आयडिया लोकांपर्यंत दिल्या होत्या, तर बनानाचे जे सकर्स आहेत ते उकळणाऱ्या पाण्यामध्ये काही मिनिट भिजवायचे. ओके टू चेक द रूट नॉट निमेटोड. रूट नॉट निमेटोड सकर. ओके companion planting of onion, carrot, rose, garlic, banana and coconut keep the pest under control. Companion म्हणजे काय, 1 2 3 म्हणजे onion लावायचं, carrot किंवा rose किंवा garlic किंवा banana एकमेकामध्ये मिक्स करून लावलं तर ते एकमेकाला पेस्ट कंट्रोल करतात. द मॅरीगोल्ड फ्लावर प्लांट आर सोन 15 feet अपार्ट. बोथ aroma of the plant and the flower check out 15% of insect multiplication in cabbage family crop. आता इथे काय सांगितलं आहे, मॅरीगोल्ड जे आहे फ्लावर प्लांट आर ग्रोन 15 फीट अपार्ट. बोथ aroma of the plant and the flower check about 50% of insect multiplication in the cabbage family. ओके म्हणजे मॅरीगोल्ड जर फुल लावल्यामुळे त्याच्या वासामुळे इन्सेक्ट मल्टिप्लिकेशन जास्त होत नाही कॅबेज फॅमिलीमध्ये. ओके सो रूट एक्झिक्यूट ऑफ मॅरीगोल्ड प्लांट अट्रॅक्ट अँड किल द रूट डॉट निमॅटोड इन सोलॅनेसी क्रॉप. हे आता सुद्धा आपण वापरतो. जर तुमच्या शेतामध्ये निमॅटोड जास्त असतील तर तुम्ही मॅरीगोल्ड प्लांट जे आहे ते लावू शकता तुमच्या शेतामध्ये रूट डॉट निमॅटोड कंट्रोल होता. किंवा जर तुमच्या शेतामध्ये निमॅटोड जास्त असतील तर तुमच्या शेतामध्ये काँग्रेस उगून आलं, काँग्रेस सुद्धा रूट डॉट निमॅटोड कंट्रोल करत. स्प्रेइंग नीम लीफ और ऑइल के solution checks the pest to certain extent because of its bitter taste and strong repellent odor. निम्माचा जो पाला आहे त्याचा पासून जो अर्क काढलेला आहे तो अर्क वापरून सुद्धा तुम्ही एक चांगला स्ट्रॉंग रिपेलेंट क्रिएट करू शकता. आणि तो लिंबाच्या पाल्यापासून काढलेला अर्क जर झाडाच्या पानांवर मारला सो इट विल ऍक्ट ऍज अ स्ट्रॉंग रिपेलेंट बिकॉज ऑफ द नीम लीफ. It will having azaretic sheen alkaloid and because of this azaretic sheen it will having a strong odor and bitter taste. Finally, pulverized chili powder mixed with the neem oil is found to be effective against the pest of cabbage and cauliflower. Okay, third, chamli barik keleli chili powder, mirchi powder with the neem oil, neem oil mix karun
जर स्प्रे केली इफेक्टिव अगेन द पेस्ट ऑफ कॅबेज अँड कॉलीफ्लावर ओके टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द व्हाइट प्लांट सॉरी ओके मिडा एंड द फाइन साल्ट पाउडर मिक्स वेल विद द डस्ट ओवर द कैबेज रिजल्ट इन द डेथ ऑफ लार्वा ड्यू टू द थ्रस्ट ओके मिडा म्हणजे मिठाचे जे पावडर आहे ती जर पसरली तर लार्वा जो आहे तिच्या शरीरामध्ये मीठ आत जातं त्याचं डिहायड्रेशन होतं आणि त्याला जास्त तहान लागून ते मरतं नॅचरल प्रेडेटर लाईक बर्ड फ्रॉग snakes snail should be protected as they check the pest population under considerably controlled ata je naisargik ahet parasite predator mhanje pakshi larva khatat teche larva che andi khatat kiwa tala control karta snake caterpillar khato kiwa snake sudha insect khato tanna pan control kele paije tanna marle nahi paije some farmer in mangroli village of gujarat state follow the practice of growing of sorghum and pearl millet as a border crop in a groundnut field Mani in 1989 this practice believed to protect the groundnut crop from salt air in the coastal area okay ata gujarat madhe tit samudra kinapatti ahe titla lok kay karayche pai mugacha shetacha ajubajubla jwari kro bajri uncha water crop lavayche tyamule je khara vara ahe tyachya pasun groundnut cha sarakshan hou shakta Mani, 1989, also provided a certain plant protection strategy that has been adopted by the farmer in semi-arid region of Gujarat state. Okay, application of fresh groundnut. Okay, application of fresh. Sorry. Application of fresh groundnut should be avoided to keep the potato tuber free from the pest attack. म्हणजे कधीही ताज शेण वापरणे कुजलेलं शेण वापरावं ओके कीप द स्वीट पोटॅटो फील वेट टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ मंगरा इन्सेक्ट अँड पेस्ट तर गायम पोटॅटो जे बटाट्याचं जे शेत आहे ते गायम ओर ठेवावं सुरुवातीला जेणेकरून मंगरा इन्सेक्ट जो आहे त्याचा अटॅक होणार नाही इरिगेट द शुगर केन क्रॉप टू चेक द टर्माइट पॉप्युलेशन शेताला उसाला सारखं पाणी देत राहावं किंवा ओलावा ठेवावा जेणेकरून टर्माइटचं जे पॉप्युलेशन आहे वाळवी ज्याला म्हणतो ते कंट्रोल राहील इन थंजावरम डेल्टा ऑफ तमिळनाडू स्टेट द अर्ली पॅडी क्रॉप सोन इन जून जुलै विल बी रेडी फॉर हार्वेस्टिंग इन सप्टेंबर ऑक्टोबर इन क्लाउडी वेदर इज प्रिव्हेलंट ड्युरिंग दिस पिरियड द मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन अँड द रूट झोन विल बी कंडक्टिव्ह फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ बीपीएल ग्राउंड प्लांट ओपन यानी काय सांगितलं बघा पॅडी क्रॉप जून जुलै मध्ये रेडी झाला हार्वेस्टिंगला आणि सोइंग केला आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रेडी झालं इफ द क्लाउडी वेदर इज प्रिव्हेलिंग ड्यूरिंग द दिस पीरियड द मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन ऑफ रूट झोन विल बी कंडक्टिव्ह फॉर ग्राउंड प्लांट ओपन पण त्यासाठी काय करायचं ओके सो फॉर दॅट फार्मर विल डेलिबरेटली डिस्टर्ब द मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन ऑफ रूट झोन by draining the water मग काय करायचं माहिती का सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये प्लांट हॉपरचा अटॅक होऊ नये म्हणून त्याच्यानंतर पाणी कमी करायचं आणि झाड जरा शेक करायचे त्याच्यामुळे काय व्हायचं प्लांट हॉपरचा अटॅक व्हायचा नाही ड्राय फील्ड मध्ये म्हणजे मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन तिथल्या चेंज व्हायचे फील्ड मध्ये बालसुब्रमण्यम इन 1987 इन द राईस नर्सरी द होल नर्सरी इज इरिगेटेड इन ऑर्डर टू समर्ज द प्लांट फॉर सम टाइम बिफोर द वॉटर इज ड्रेनड आउट टू वॉश the insect this practice helps the younger seedling to recover from the attack of thrips and epidemic pest of rice nursery okay upvasana in 1989 काय करायचे भाताची जी नर्सरी आहे ती पूर्ण पाण्याने भरून टाकायची पाण्याने भरल्यामुळे त्या नर्सरी मध्ये जर थ्रिप पॅपिड जे असेल जर अटॅक असेल तर ते पाण्यात बुडून मरून जाते आणि त्यामुळे तुमची जी सीडलिंग आहे त्याला तुम्ही ट्रान्सप्लांट करणार आहे त्याच्यावर होणार अटॅक होणार नाही हिबिस्कस cannabis seed are sown intermixed with the rice in upland rice field to control the termite attack balasubramanyam in 1983 okay hibiscus this seed are sown intermixed with the rice field to control the termite attack okay walvi okay
intercropping of onion and turmeric also prevent the termite attack on turmeric rhizomes. Okay, so intercropping of onion and turmeric also prevent the termite attack on turmeric rhizomes. Okay, so intercropping madhe onion asel kiwa turmeric asel प्लांटिंग ऑफ कैस्टर एज अ बॉर्डर क्रॉप अराउंड द चिली नॉट ओनली प्रिवेंट द ड्रॉपिंग ऑफ फ्लावर्स बट ऑल्सो एक्ट एज अ ट्रैप क्रॉप फॉर रोडोनिया. ओके, आधी काय सांगितले, कैस्टरचं जे प्लांटिंग आहे बॉर्डरला किंवा आजूबाजून ते जर केलं चिलीच्या तर काय होत आहे, तुमचं जे प्रिव्हेंट आहे ड्रॉपिंग ऑफ फ्लावर्स ते प्रिव्हेंट होत. ओके, then the symptom of disease thyrea are not found in moong plant if plowed in situ after harvesting of corn. okay, tar moong jo ahe to jamin madhe jar dadla tar tyane tar jar bhar lavla tar thyrea disease dison yet nahi. Gupta and Shah in 1989 farmer in Gujarat state grew 2 to 3 lines of okra Adenosus scalentum. Okay, plant surrounding the cotton field. Okay, farmer believed that the cotton prefer okra when compared to the cotton plant and attacked the okra first. So farmer uprooted the okra plant. Okay, तर उत्तर प्रदेश मध्ये काय करायचे, भेंडीची लागवड कापसाच्या आजूबाजूला करायचे आणि भेंडीवर अटॅक झाला इन्सेक्ट पेस्टचा, भेंडी उपटून टाकायचे मोतारीन मालव्यासी फॅमिली आणि त्यामुळे त्यांचं मेन क्रॉप जे आहे ते प्रोटेक्ट व्हायचं. ओके, ग्राउंडनट फार्मर इन तमिळनाडू ट्रॅप अँड किल द मॉथ ऑफ रेड हेरिंग कॅटरपिलर बाय हँगिंग अ ब्रॉड माउथ वेसल फिल्ड विथ द वॉटर अँड लिटल केरोसिन नियर अ इलेक्ट्रिकल लाईट. आता सुद्धा आपण हे वापरतो सिशी अँड डिसिल्वा इन 1989. आता सुद्धा आपण लाईट ट्रॅप वापरतो, लाईट मुळे तो इन्सेक्ट अट्रॅक्ट होतो कॅटरपिलर आणि खाली पाण्यामध्ये काय असते आपलं राखेल असते त्यात पडून तो मरतो. समर प्लॉविंग हेल्प्स टू कॉन्झर्व द सॉइल मॉइश्चर अँड मॅनेज द पेस्ट अटॅक अँड वीड बाय एक्सपोजिंग द सॉइल टू द सनलाइट गंगातीत इन 1991. आता हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, वारंवार सांगायची काय आवश्यकता नाहीये. Storage of pest management. Lime juice is mixed with the grain and then sun dried before the storage to prevent the insect pest. Okay, आता इथे काय झाले बघा, lime juice म्हणजे लिंबाचा रस, लिंबू जे आहे त्याचा आपला रस धान्यावर टाकला आणि ते सुकवून जर ठेवलं तर इन्सेक्ट पेस्टचा अटॅक होत नाही. सीड आर सेफली स्टोर्ड इन अर्थन पॉट आफ्टर मिक्सिंग विथ द लीव्स ऑफ नीम अँड नेक्स्ट वर्टिग्नोस गो. ओके, तर लिंबाचा पाला अजून सुद्धा बरेच शेतकरी ज्वारी बाजरीचा साठवण ठेवायचे असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवतात. हा लक्षामध्ये त्यांचं काय म्हणणं असते, त्या लिंबाच्या पाल्यामुळे ते चांगल्यापैकी कंट्रोल राहील. हा लक्षामध्ये सो लाईक दिस वे एक्सरसाइज नंबर 8 and 9 इज कम्प्लीटेड. एक्सरसाइज नंबर 8 and 9 जे आहे ती शिकवण झालेली तुमची आहे. अलग लक्षामध्ये नाव आय विल मूव टुवर्ड द नेक्स्ट पॉइंट ऑर न्यू पॉइंट. आपण आता जे आहे ते नवीन एक्सरसाइज कव्हर करतोय. ओके, सो स्टडी ऑफ मेथड ऑफ प्रिपरेशन अँड प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ पंचगव्य बीजामृत जीवामृत अँड ऑर्गॅनिक फॉर्मुलेशन इन ऑर्गॅनिक फार्मिंग. हे तुम्हाला शिकवायचं आणि सांगायचं राहिलेलं आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्पॉटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू और इन ऑर्गॅनिक फार्मिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. दिस इज आवर एक्सरसाइज नंबर 10. ही आपली एक्सरसाइज नंबर 10 आहे, अतिशय महत्वाची आहे. जीवामृत बीजामृत अमृत पाणी पंचगव्य व्हॉट इट वुड बी हे काय असतं. वेट अ मिनिट, एकच मिनिट थांबा. ओके, तर तुम्हाला मी दाखवतो का, वेट मिनिट. असं का होईल दोनच मिनिट होल्ड करा.
ओके हे पंचगव्य किंवा अमृत बीजा अमृता अमृत पाणी कसं परमार्थ हे काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो. त्याचे फोटोग्राफ्स मागच्या वेळेस आम्ही ते प्रॅक्टिकल जे होतं ते घेतलेलं होतं आणि त्यावेळेचे फोटोग्राफ्स आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे काय का दिसत ना मला काय समजणार लॅपटॉप मध्ये का दिसत ना. जस्ट वेट फॉर अ मिनिट. एकच मिनिट थांबा बरा. ओके तर लॅपटॉप मधून ओपन होत नाही मी मोबाईल मधून ट्राय करतो. ओके मला फक्त जरा सेटिंग करावी लागेल. वेट अ मिनिट एकच मिनिट थांबा. सिक्युरिटी शेअर स्क्रीन स्क्रीन ओके सो दिसतंय का दिसतंय स्क्रीन दिसते का. हो सर सर आवाज ऐकू येतोय. हो सर हो सर. हा ठीक आहे ओके. तर हे जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकलच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. मागच्या वर्षी आपण हे शिकवलेलं होतं किंवा प्रॅक्टिकल पण घेतलेलं होतं. अनफॉर्च्युनेटली आपल्याला ह्या वेळेस कोरोनाच्या कंडिशन मुळे किंवा लॉकडाऊनच्या कंडिशन मुळे आपल्याला हे घेता आलं नाहीये. तर पहिलं जे दिसतंय तुम्हाला हे याला म्हणायचं बॉटनिकल फॉर्मुलेशन म्हणजे दहा झाडांचा पाला आहे कोरोना हा दशपर्णी अर्थ आहे. व्हॉट मीन बाय दशपर्णी अर्थ दश म्हणजे दहा पर्ण म्हणजे पान. सो दहा झाडांचा पाला आपण एकत्र करून जे बनवलेलं आहे त्याला म्हणायचं दशपर्णी अर्थ. मग तुम्ही म्हणसाल सर कोणते कोणते दहा झाडांचा पाला आहे. जी कडू आहेत म्हणजे आवळा कस्टर्ड ऍपल सीताफळ मँगो गावा पेरू त्यानंतर बेसरणी त्याच्यानंतर तुळशी त्याच्यानंतर जे हे आहे चिकू सपोटा अशा वेगवेगळ्या सॉरी काय झालं
एक मिनट है, मैं तुम्हें स्क्रीन शेयर करता हूँ। अचानक का है ना, वेट अ मिनट। ओके तर या दहा झाडांचा पाला, ओके वेगवेगळ्या प्रकारचे दहा झाड, त्याचा पाला हा आपल्याला एकत्र करायचा असतो। आणि तो जो पाला आहे तो एकत्र करून एक चार ग्रॅम घेतलेला आहे बघा। तर दहा झाडांचा पाला किती घेतलाय आपण, एक एक किलो घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सिंग ऑल द 10 लीफ, दहा झाडांचा पाला मिक्सरवर बारीक बारीक करायचा नाहीये, नुसता जस्ट थोडे थोडे बारीक करायचे आहेत आणि ठेवायचे आहे। त्यानंतर काय केलं आहे, तर 5 लिटर काऊ युरिन, गाईचं गोमूत्र जे आहे देशी गाईचं, ते 5 लिटर ओतलेलं आहे। आणि पुन्हा रेग्युलर जे आहे 10 लिटर पाणी ओतलेलं आहे, रेग्युलर जे आहे आपलं 10 लिटर पाणी ओतलेलं आहे। ओके त्यानंतर स्टीर करायचं, ढवळायचं, ओके ठीक आहे। आणि फर्मेंटेशन करायला 22 ते 30 म्हणजे जवळपास 1 महिना फर्मेंटेशन करायला सोडून द्यायचं। कळालं दशपर्णी कसा बनवला गेलेला आहे, 10 झाडांचा पाला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 1 किलो घ्यायचा आहे, तो एका बकेट मध्ये टाकायचा आहे। दॅट बकेट 5 किलो जे आहे काऊ युरिन, ओके काऊ युरिन जे आहे ते 5 किलो ओतायचं, 5 लिटर ओतायचं आहे, त्याच्यानंतर 10 लिटर पाणी ओतायचं आहे। आणि ते जे आहे हे 10 दिवस सॉरी 22 ते 30 दिवस ढवळत ठेवायचं आहे। आणि त्यानंतर ते दशपर्णी अर्थ मस्तिष्क क्लॉक काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा प्लांट वर स्प्रे मारायचा आहे। सो दशपर्णी अर्थ विल ऍक्ट ऍज अ अँटी रिपेलंट, अँटी रिपेलंट म्हणून ऍक्ट करतो। आणि इन्सेक्ट पेस्टला जर अटॅक झाला तर तुम्ही जर स्प्रे मारलं तर झाडाची पानं कडवट होतात, त्याच्यामुळं काय होतं ते चांगल्या पद्धतीचा कंट्रोल होतो इन्सेक्ट पेस्ट वर। ओके हा दशपर्णी अर्थ आहे, 10 दश म्हणजे 10 झाडांचा पाला, दॅट्स व्हाय वी आर कॉलिंग ऍज अ दशपर्णी अर्थ। ओके त्याच्यानंतर जर तुम्ही नेक्स्ट बघितलं तर आहे पंचगव्य, जसं आपण पंचामृत बनवतो, ओके हेच आपला आजचा प्रॅक्टिकल आहे पंचगव्य। तसं वी आर प्रिपेरिंग पंचामृत, जसं दही, ताक, तूप, दूध, ह्याच्यापासून आपण पंचामृत बनवतो। आणि ज्यावेळेस आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेस लोकांना प्रसाद म्हणून आपण देतो, तर हे आहे पंचगव्य। ओके तर पंचगव्य हे आहे ते कशा पद्धतीनं बनवलं गेलेलं आहे हे तुम्हाला मी आता सांगतो। ओके तर काय आहे पंचगव्य बनण्याची प्रक्रिया, ओके ऍडिशन ऑफ 7 किलो काउडम, 7 किलो शेण घेतलेला आहे पहिला फोटो बघायचा तुम्ही, त्यात ऍडिशन ऑफ 1 किलो काऊ घी, 1 किलो गाईचं तूप टाकते बघा तो मुलगा, त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ 10 लिटर काऊ युरिन, तिसऱ्या फोटो मध्ये 10 लिटर गोमूत्र ओतलं जातं देशी गाईचं, चौथ्या फोटो मध्ये ऍडिशन ऑफ 2 केजी काऊ कर्ड म्हणजे दही 2 किलो, त्यानंतर ऍडिशन ऑफ 3 लिटर ऑफ कोकोनट वॉटर, नारळाचं पाणी जे आहे हिरवळ नारळाचं पाणी आम्ही त्यामध्ये टाकतोय, ऍडिशन ऑफ 12 बनाना, 1 डझन केळं क्रश करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे, ऍडिशन ऑफ 500 ग्रॅम ऑफ जागरी, 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो गुळ टाकलेला आहे, आणि कीप फॉर फर्मेंटेशन फॉर 22 to 30 days, 22 ते 30 दिवस मुरत ठेवायचं। आणि मुरल्यानंतर मग शेतात पाण्याच्या पाठानं किंवा प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये थोडं थोडस ओतलं तरी सुद्धा चालतं, हे आहे पंचगव्य। ओके पंचगव्य 5, ओके आता ह्याच्यामध्ये आम्ही काय काय ठिकाणी 6-7 पण इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत, ह्याच्यामध्ये काय काय वापरले बघा, शेण आहे, घी 2 नंबर, 10 लिटर युरिन 3 नंबर, काउकड 4 नंबर, कोकोनट वॉटर 5 नंबर, आणि बनाना 6 नंबर, आणि जागरी 7 नंबर, 7 गोष्टी वापरलेल्या आहेत। आता काही शेतकरी कोकोनट वॉटर किंवा बनाना हे वापरत नाही, पण खूप चांगल्या प्रकारचं पंचगव्य चांगल्या प्रकारचं बनतं आणि ते मुरल्यानंतर 1 महिनाभरानंतर प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी खूप चांगलं एक हार्मोन, ओके एक बुस्टर असं वापरण्यात येत किंवा वापरू शकतो आपण। त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे अमृत पाणी, ओके नेक्स्ट जे आहे ते आहे अमृत पाणी। आता हे अमृत पाणी काय आहे, तर अमृत पाणी म्हणजे अमृत, तुम्ही ऐकलं असाल शब्द अमृत, अमृत केलं की माणूस अमर होतो असे लोक म्हणायचे, तसं अमृतासारखं सुंदर हे आहे। 10 किलो द्यायचं शेण,
एडिशन ऑफ 500 ग्रॅम बॉडी 500 ग्रॅम बल ओके आणि एडिशन ऑफ 250 ग्रॅम काय आहे टूब डीसी गाईचं आणि 200 लिटर पाणी याच्यामध्ये पाणी जास्त वापरलं जातं अमृत पाणी आणि हे पडवायचं आणि 5-7 दिवस पुरत ठेवायचं मुरताना ते क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये दिवसात 2 वेळा ढवळायचं ओके मध्ये रेंज गेल्यामुळे प्रॉब्लेम आलता पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतोय ठीक आहे रेंजच फ्लक्च्युएशन होतंय तर आता मी काय करू शकत नाही आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट मी माझा खूप चांगले प्रयत्न करतोय ओके त्याच्यानंतर आवाज ऐकू येतोय हो सर हा येतोय ओके दिसते का स्क्रीन हो सर ठीक आहे ओके तर ठीक आहे तर आपलं चाललं होतं अमृत पाणी तर अमृत पाणी जे आहे मी माझ्या मोबाईलवर बोलतोय लॅपटॉप चेंज केल्यामुळे ओके तर अमृत पाणी जे आहे हे झालं एकच मिनिट तर हे जे अमृत पाणी जे आहे तर या अमृत पाणी मध्ये एकच मिनिट ओके ओके तर हे जे अमृत पाणी जे आहे या अमृत पाणी मधन 200 लिटर पाण्यामध्ये आपण 25 ग्रॅम तूप 10 किलो शेण आणि 500 ग्रॅम हॉनी जे आहे मध हे टाकतो आणि त्यापासून अमृत पाणी बनतं तर हे बनलेलं अमृत पाणी जे आहे पाटानं आपण शेताला देऊ शकतो ओके आणि शेताला दिल्यानंतर ते झाडाच्या वाढीसाठी ग्रोथसाठी डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं असते त्यानंतर बायोडायनामिक फार्मिंग BD500 चा एक फोटो टाकला होता शिंगामध्ये मी शेड भरलेला आहे त्याला म्हणायचं BD500 मागच्यासाठी केलेलं होतं आणि ते शिंग शेतामध्ये काढलेलं पण होतं लक्षामध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे जीवामृत ओके तर हे जे आहे जीवामृत तर जीवामृत जर तुम्ही पाहिलं तर ते कसं बनवलेलं आहे बघा जीवामृत 200 लिटर वॉटर 200 लिटर पाणी घ्यायचं आहे ठीक आहे ऍडिशन ऑफ 10 kg काउडन आणि 5 लिटर काउरी 10 किलो शेण आणि 5 लिटर काउरी ऍडिशन ऑफ 2 kg जागरी 2 किलो गुळ टाकायचं आहे
एडिशन ऑफ पल्स फ्लोर 2 किलो डाळीच पीठ आणि एडिशन ऑफ सजीव सॉइल. सजीव सॉइल म्हणजे काय, जी सॉइल जी आहे ती आंब्याच्या किंवा अशा मोठ्या झाडाच्या बुडक्याची सॉइल आणायची आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्याला सजीव सॉइल असं म्हणलं जातं. आणि ते जे आहे ते 7 दिवस भिजत ठेवायचं आहे. ते जे बनतं ते जीवामृत आहे. प्रत्येक झाडाच्या बुडक्यामध्ये थोडं थोडं घालायचं किंवा थोडं थोडं पोतायचं. पुन्हा मी सांगतो, 200 लिटर पाणी, ओके, 10 किलो शेण, 5 लिटर युरिन, 2 किलो गुळ, 2 किलो डाळीचं पीठ, 2 किलो 1 किलो सजीव सॉइल म्हणजे प्रमाणामध्ये असतील आणि केप फर्मेंटेशन फॉर 7 डेज, 7 दिवस मुळेत ठेवायचं आणि प्रत्येक झाडाच्या बुंद्यामध्ये सोडायचं. ओके, ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम मोठ्या प्रमाणामध्ये असतात, कारण या सजीव सॉइल मध्ये येतात. आणि गाईच्या मलमूत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, शेणामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होते. त्यानंतर बीजामृत, हे जे बीजामृत आहे इट इज यूजफुल फॉर सीड ट्रीटमेंट. जर तुम्हाला सीड ट्रीटमेंट करायची असेल, आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये यू कॅनॉट युज द केमिकल्स, तुम्ही केमिकल वापरू शकत नाही. इन ऑर्गॅनिक फार्मिंग यू कॅनॉट युज द केमिकल्स. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, बीज अमृत 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, ऍडिशन ऑफ 5 केजी युरिन पावडर आणि 5 केजी युरिन, 5 किलो शेण आणि 5 किलो युरिन घ्यायचं आहे, ऍडिशन ऑफ सजीव सॉइल झाडाच्या खाली 50 ग्रॅम सॉइल घ्यायचे आहे आणि हे सुद्धा 12 ते 16 तास म्हणजे जवळपास 1 रात्र भिजत घालायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी यू हॅव टू गिव्ह द सीड ट्रीटमेंट. आणि ह्याची सीड ट्रीटमेंट पुन्हा झाडाला झाडाच्या बियाण्याला सीडला करायचे आहे. ओके, तर याला काय म्हणायचं, बीज अमृत, इट इज यूजफुल फॉर सीड ट्रीटमेंट. तर सीडवर जे फंगस बॅक्टेरियाची जी ग्रोथ होते, त्या फंगसला हे किल करतं. कळलं, 200 लिटर पाणी, 5 किलो शेण, 50 लिटर युरिन, सॉरी 5 लिटर युरिन आणि सजीव सॉइल 50 ग्रॅम असं 12 ते 16 तास. त्यानंतर ह्या मेथड ऑफ कंपोस्टिंग मागच्या वर्षी आम्ही केलेल्या होत्या. कंपोस्टिंगच्या वेगवेगळ्या मेथड त्या आपण तुम्हाला इथं दिसतायत. हिप मेथड 2.5 बाय 2.5 मीटर आणि ते बनवलेलं होतं आम्ही मागच्या वर्षी. त्यामुळे ट्रायकोडर्म आपण टाकलेलं होतं लवकर तुझा म्हणून. फायनल हिप बघायचं तयार झालेलं आहे. पुसल्यानंतर 2 बाय 2 मीटरचा टॉप होता त्याचा, 1 मीटरची हाईट होती. त्यानंतर इंदोर मेथड ऑफ कंपोस्टिंग